तुझं पत्र जरा मोघम आहे, आमच्यासाठी जरा विस्तारानं सांगशील का? ही कल्पना तुला आधी कशी सुचली, यश केव्हा आलं, तुझ्या त्या यंत्राचं स्वरूप काय? मी सांगतो पण त्याची शास्त्रीय उपपत्ती मला विचारू नका, कारण मला ती सांगता येणार नाही. यंत्राचं यश ते वापरणाऱ्या माणसावर संपूर्णपणे अवलंबून आहे. याला आपण यंत्र हे नाव तरी देऊ शकतो का नाही याची मला शंकाच आहे, कारण रूढ अर्थानं ते यंत्र नाही. त्यात हलणारे भाग नाहीत, शक्तीचं रूपांतर होत नाही, शक्ती नाहीशी मात्र होते. तिचं काय होतं हे मला माहीत नाही. यंत्र कार्यान्वित करायला काही विशिष्ट प्रकारचा माणूस आवश्यक आहे. माझ्यात ते गुण आहेत, त्यामागची कारणंही मला सांगता येत नाहीत. माझ्यासारखे इतर कित्येक जण असतील, त्यांना स्वतःच्या वेगळेपणाची कल्पनाही नसेल. माझ्या वेगळेपणाची जाणीव मला माझ्या लहानपणापासूनच होत होती. लहानपणी मला ते कळत नव्हतं आणि त्यापायी मी अनेक वेळा फार बोलणी सहन केली, मारही खाल्ला, तेव्हा कुठे माझं तोंड बंद झालं. आपल्यासारखे सगळेच नाहीत हा धडा मी पुरता पुरता शिकलो. नक्की वेगळेपणा सांगता येत नाही. ओबडधोबड शब्दात सांगायचं म्हणजे मला रोजच्या व्यवहारातला प्रत्येक अनुभव दुहेरी दिसायचा. याचा अर्थ मी काही पाहत असलो तर समोरच्या प्रत्यक्ष, हा शब्दही खरं चुकीचा आहे, देखाव्यावर आणखी कसली तरी छाप ठसा सावली पडलेली असायची. माझे प्रयोग किंवा चाचण्या हे न सांगता शेवटी मला ज्या स्वरूपात सत्य उमगलं ते सांगतो. समोर डोळ्यांना काहीही दिसत असो, माझ्या मनात त्या क्षणी जर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या स्थळाबद्दल विचार चाललेले असले तर ती व्यक्ती किंवा ते स्थळ मला अगदी धूसर रूपात समोर दिसत असायचं. पण त्यावरून अशी मात्र कल्पना करू नका की समोरचा प्रत्यक्ष देखावा अस्पष्ट किंवा अर्धवट दिसायचा. तसं नाही, दोन्ही मी एकाच वेळी पाहू शकतो, एक स्पष्ट एक जरासा अस्पष्ट. हाच प्रकार आवाजांच्या बाबतीत वासांच्या बाबतीत होतो. पण मानवाची इतर इंद्रिय, स्पर्श गंध नाद हे जाणणारी इंद्रिय अगदीच अकार्यक्षम आहेत. मलाही तोच अनुभव आला. दृष्टी ही नेहमीच तीक्ष्ण राहिली. लहानपणी खोटारडा चुगलखोर कामचुकार अशा उपाधी लागायला लागल्यावर मी याबद्दल बोलणं बंद केलं आणि तोच मोठा शहाणपणा ठरला. माझं कोठे हसं झालं नाही. हरीश गप्प बसताच सोपान म्हणाला, मोठी चमत्कारिक हकीकत खरी, पण त्यात यंत्राचा संबंध कुठे येतो? मी आता तेच सांगणार आहे. एक एक गोष्ट मला खडतर अनुभवानं शिकावी लागली आहे, पण ही मात्र केवळ अपघातानंच मला समजली आणि त्यात जवळजवळ प्राण गमवायचीच वेळ आली होती. मी कोणता प्रयोग करत होतो ते मला आता आठवत नाही, पण हातात विजेनं भरलेली एक जिवंत तार होती. लक्ष वास्तविक समोरच्या उपकरणावर हवं होतं, पण माझी ही दुहेरी दृष्टी मला एक फार जुनी ओळखीची आणि अतिप्रिय जागा दाखवत होती. माझ्या लहानपणच्या आठवणीतही ती एक होती. वृक्षांच्या हिरव्यागार छायेत खळखळत वाहणारा एक ओढा. आताच मला ते का दिसावं सांगता येत नाही, पण हे इतके वेळा होत असे की मला त्याचा सराव झाला होता. समोरच्या प्रयोगाकडे जरा दुर्लक्ष झालं आणि हात विजेच्या जिवंत तारेला लागला. बोटातून झिंझिण्या निघून त्या लाटा लाटांनी कोपरापर्यंत खांद्यापर्यंत पोहोचल्या. एका क्षणातच मी हात झटक्यात मागे घेतला होता. एका क्षणातच हरीश थांबला आणि विचार करीत सावकाश बोलू लागला. ज्याला आपण एक क्षण म्हणतो त्या कालावधीत ते झालं. ते झालं म्हणण्यापेक्षा अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी झाल्या असं म्हणणं जास्त योग्य होईल. असं माना की स्थळकाळाच्या चौकटीवर समोरचा देखावा रंगवलाय. ही चौकट किंवा हा पडदा एकदम खूप लवचिक झाला. त्यातला काळाचा अक्ष एकदम खूप ताणला गेला हे एक. माझी समोरची खोली संपूर्ण अदृश्य झाली आणि त्या विलक्षण क्षणी माझ्या डोळ्यांसमोर ती राई आणि तो ओढा अत्यंत प्रत्ययकारी रीतीनं उभा राहिला. क्षणभर असं वाटलं की शरीरानं नाही तरी निदान मनानं मी तेवढ्या क्षणापुरता अगदी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो होतो. आणि मग ही ताणलेली कालरेषा एकदम फट दिशी लहान झाली, पूर्ववत झाली. मी माझ्या खोलीत होतो, उजवा हात जोरानं झटकत होतो
उरल्या सुरल्या झिणझिण्या नाहीशा करण्याचा प्रयत्न करत होत. माझा विलक्षण गोंधळ झाला होता हे तुम्ही जाणलं असेलच. यावर खूप विचार आवश्यक होता. आजवरच्या सर्व अनुभवांपेक्षा हा वेगळा तीव्र असा वाटला होता. आजवर एखादं स्थळ मला नजरेसमोर आल्यासारखं दिसत होतं, पण या खेपेस मी स्वतः प्रत्यक्ष तिथे गेल्याची एक जाणीव झाली होती. इतर खेपांपेक्षा या खेपेस अधिक किंवा वेगळं काय होतं? त्या तारेतला विजेचा प्रवाह. आधी माझा त्यावर विश्वास बसेना, विश्वास ठेवायची तयारीच नव्हती. ज्ञान प्राप्त करून घेण्याचा जर हा एकमेव मार्ग असेल तर तो आघोरी होता, जीवघेणा होता. पण हेही मनाला पटेना, जीवाची नुसती उलघाल झाली. एका नव्या विश्वाचं द्वार समोर दिसत होतं, पण त्याची किल्ली भयानक होती. पण शेवटी जीवाचा हिय्या केला, प्रयोगासाठी शरीर सज्ज केलं. हरीश गप्प बसला. टेबलामागचे चौघेही त्याची हकीकत विलक्षण एकाग्रतेनं ऐकत होते. शरीराच्या नसातून विजेचा प्रवाह वाहू लागला की मानवी आणि अतिमानवी शक्ती प्रकर्षानं कार्यक्षम होतात हा माझा निष्कर्ष होता. विजेच्या प्रवाहाची शक्ती मी सावकाश सावकाश वाढवित नेली. प्रत्यक्ष प्रवाहापेक्षा प्रवाहाच्या दाबाचा व्होल्टेजचा परिणामच खरा आहे. मला एकट्याला शक्य होतं तेवढं मी केलेलं आहे. आता मी माझ्या प्रयोगाचे शेवटचे निष्कर्ष सांगतो. प्रयोगाच्या वेळी मी ज्या स्थानाचा विचार करीत असेन तेथे मी प्रथम पोहोचतो. हे अपुरे शब्द वापरावे लागतात, कारण आपल्या भाषेत दुसरे शब्दच नाहीत. तेव्हा तेथे काय पोहोचतं हा वादाचाच प्रश्न आहे. माझं प्रत्यक्ष शरीर अर्थात मूळच्या जागीच असतं. असंही शक्य आहे की एखाद्या वेगळ्या रीतीनं हे वास्तविक दूर असलेले भूभाग एकत्र येतात. पण याला एक अडचण आहे, कारण ही विशिष्ट शक्ती केवळ पृथ्वीपुरतीच मर्यादित नाही. तिला काही मर्यादा तरी आहेत का नाहीत याची शंकाच आहे. तेवढ्यासाठीच मी ते पत्र लिहिलं होतं. कारण गेल्याच आठवड्यात माझ्या सर्वात शेवटच्या प्रयोगात मी पूर्व विभागाच्या नियंत्रणाखालच्या चंद्रतळाला भेट दिली होती. भेट अर्थातच मी सांगितलेल्या मर्यादित अर्थानंच. पण मी तिथे पोहोचलो होतो यात शंका नाही. हरीशच्या शब्दांनी टेबलामागचे चौघेजण विलक्षण स्तब्ध झाले. एक क्षणभर तर असं वाटलं की ही माणसं नाहीत, माणसांसारखे दिसणारे कृत्रिम पुतळेच आहेत. खोलीतल्या शांततेच्या गर्भात नवीनच काहीतरी जन्माला आलं होतं. सोपानखाली टेबलाकडे पाहत हलकेच म्हणाला, तुझी इतकी खात्री कशी असू शकेल? आपल्या चंद्रतळाची माहिती गेली कित्येक वर्ष प्रसारित होत आहे. त्यावरच्या डॉक्युमेंटरीज सिनेमात आणि टेलिव्हिजनवरून कितीतरी वेळा दाखवण्यात आल्या आहेत. असं शक्य नाही का की हीच चित्र भासरूपानं तुला दिसली असतील? हरीश सावकाश मान हलवीत होता. नाही, त्यातला जिवंतपणा काही वेगळाच होता. पण त्याहीपेक्षा आणखी एक कारण आहे, आणि ते तुम्हाला एकदम पटेल. कारण त्याच्या खरेखोटेपणाची शहानिशा तुम्ही आणि केवळ तुम्हीच करू शकता. मी तिथे पोहोचलो तेव्हा पातळी नंबर 12 एक मोठा अपघात झाला होता. स्फोट असावा किंवा एखाद्या भुयारी मार्गाचं छत कोसळलं असेल. किमान 70 तरी मरण पावले असावेत. निदान तेवढी शरीर एका ओळीत मांडून ठेवलेली मी पाहिली. मला तिथे 7-8 मिळाली. तेवढ्या वेळानंतर स्वयंचलित यंत्रणेनं यंत्रातला प्रवाह बंद पाडला आणि मी परत मागे खेचला गेलो. पाहिलेल्या प्रकाराचा गंभीरपणा माझ्या नजरेतून सुटला नाही. त्या वेळेपासून आत्ताच्या क्षणापर्यंत कोणत्याही बातमीपत्रात, निवेदनात या अपघाताची बातमी देण्यात आलेली नाही. हरीशनं त्या चौघांकडे, विशेषतः सोपानकडे पाहिलं. सोपानचा चेहरा एकदम निर्विकार झाला होता. अत्तार खाली पाहत होता. त्रिलोक आणि सरोज एकमेकांकडे पाहत होते. कोणीच काही बोललं नाही. मला दिसलं ते खरं होतं का भास होता? हरीशनं शेवटी विचारलं. खोलीतली शांतता शेवटी त्यालाही टोचायला लागली होती. ते आपण आता प्रत्यक्षच पाहू, कारण आम्हाला ही सर्व माहिती असते असं नाही, सोपान म्हणाला. हरीशची खात्री झाली की तो खोटं बोलतोय.
त्याला सर्व माहीत होतं आणि बाहेरून तो कितीही निर्विकार दिसला तरी त्याला एक अनपेक्षित धक्का बसला होता. तू आमच्याकडे आलास ही फार चांगली गोष्ट केलीस. आणखी काही प्रयोग केलेस का? सोपान शांतपणे म्हणाला. एक लहानशी पण महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे. मी स्वतःबरोबर काही वस्तू नेऊ शकतो. अजून त्यांची मर्यादा फार लहान आहे, 5 ग्रॅमपर्यंतच आहे. पण यंत्राची शक्ती वाढली तर ही मर्यादाही वाढू शकेल असा माझा विश्वास आहे. मी आता माझ्याबरोबर जे यंत्र आणलंय त्यातून सुमारे 1,00,000 व्होल्टचा आणि 10,000 अंश अँपियरचा प्रवाह वाहू शकतो. शरीराला स्पर्श करण्यासाठी काही काही जागा जास्त सोयीच्या ठरल्या आहेत. हातापायांचे तळवे, कानाजवळचा कानशिलांचा भाग, मानेजवळचा काही भाग हे महत्त्वाचे आहेत. मी आधीच सांगितलं की ही प्रेरणा कोणती, तिचं कार्य कसं होतं याची मला कल्पना नाही. मानसिक शक्ती सर्वांनाच उपलब्ध आहेत. काहींच्या गुप्त रूपात राहतात, काहींच्या प्रकट होतात. त्याच शक्तींचं वर्धन होत असावं असा माझा अंदाज आहे. अशा मार्गानं माणूस किती अंतर कापू शकतो याला काही मर्यादाच नसावी. वेळेची रूढ कल्पना ही निरर्थक होते. चंद्रतळ आपल्यापासून 1.5 प्रकाश सेकंदावर आहे पण मला तिथे पोहोचायला 0 सेकंद लागले. अंतर जसं वाढत जाईल तशी ही विसंगती वाढत जाईल. आत्तापर्यंतचा सर्व भाग तुझ्या एकट्याच्या सांगण्यावरच आधारलेला आहे. पुढची काही चर्चा करण्याआधी तुझ्या यंत्राची चाचणी आवश्यक आहे, अत्तर म्हणाला. काही हरकत? अजिबात नाही, उलट तीच तर माझी इच्छा होती. ठीक आहे, आपण आता तुझं हे यंत्र पाहूया. चौघे टेबलामागून उठले. हरीशही खुर्चीवरून उठला. त्या चौघांनी ती पेटी खोलीत जशी ठेवली होती तशीच होती. हरीश आता पेटीच्या झाकणावर वाकला आणि दोन्ही बाजूंची कुलपं त्यानं उघडली. वरचं झाकण पातळ होतं, केवळ बाह्य संरक्षणासाठी होतं. त्याच्या आत तो चकचकता पत्रा होता. त्यालाही दोन्ही अंगांना काही खास कळी होत्या. त्या हलवताच पत्रा वर आला, बाजूला निघाला. आतला आकार शवपेटीसारखा होता. माणूस जेमतेम आरामात झोपू शकला असता एवढाच. सर्व बाजू काळ्या वेल्वेटसारख्या मऊसर कापडाने वेष्टिलेल्या होत्या. जिथे मस्तक आलं असतं तिथे चकचकत्या तारांची एक गुंतागुंतीची रचना होती. बाहेरची लाकडी पेटी जेव्हा संपूर्ण उघडली तेव्हा आतल्या धातूच्या पेटीच्या बाहेरच्या बाजूवरची बटणं आणि तबकड्या दिसल्या. आतला एक कागद हातात घेऊन तो उलगडत हरीश म्हणाला, यात सगळ्या आकृती आहेत. तुमचे शास्त्रज्ञ अर्थात यापेक्षा खूपच सोपी रचना बनवू शकतील. ही काम चालू आहे. चाचणी आत्ता घ्यायची असेल तर माझी तयारी आहे. सोपान भारावलेल्या नजरेनं समोरच्या पेटीकडे पाहत होता.